नमस्कार मैत्रिणींनो, होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपयोगाच्या ठरतील अशा काही छान टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगाचा वाटला तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर आजची आपली पहिली टिप्स आहे भेंडीची भाजी. जेव्हा आपण बनवतो ते आधी आपण ज्या भेंड्या चिरतो तर भेंड्या चिरायचं काम म्हणजे खूप कठीण आणि मेहनतीचं वाटतं, त्याला वेळ देखील खूप लागतो. पण आज अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने भेंड्या पटकन चिरून तर त्यासाठी इथे मी सर्व भेंड्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुऊन आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला घ्यायचं आहे असं एक रबर आणि रबरामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या भेंड्या आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत. खूप छान आणि सोपी पद्धत आहे, नक्की तुम्ही या पद्धतीचा वापर करून बघा. नक्कीच तुमचा वेळ देखील खूप वाचणार आहे आणि काम देखील पटकन होणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एक भेंडी चिरण्याच्या ऐवजी आपण इथे 5 ते 6 भेंड्या एका सोबतच चिरून आपलं काम सहज आणि पटकन सोपं करू शकतो. तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने रबराचा वापर करून भेंडी कापण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग करून बघा. भेंड्या पूर्ण चिरून झाल्यानंतर त्या व्यवस्थित मध्ये स्वच्छ आहेत की नाही याची खात्री करूनच मगच त्या भाजीसाठी वापरा. तर आजची पुढची टिप्स आहे पोळी डबा संदर्भातील. आपण पोळी डब्यामध्ये गरम गरम पोळ्या ठेवत असतो आणि 2 ते 3 दिवसानंतर डब्यातनं कुवट असा वास येऊ लागतो. अशा डब्यातील पोळ्या खाव्याशा देखील वाटत नाही, पण पोळी डब्याचा वास येऊ नये आणि न धुता पोळी डब्बा अगदी छान स्वच्छ व्हावा यासाठी एक छान टिप्स मी तुम्हाला देते. तर त्यासाठी आपण घेणार आहे न्यूजपेपर. न्यूजपेपर प्रत्येकाच्याच घरात असतो, तर न्यूजपेपरचा फक्त थोडासा तुकडा घ्यायचा आहे आणि तो पोळी डब्यामध्ये टाकायचा. त्यानंतर या पेपरवर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि न्यूजपेपर अशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचा. अशा पद्धतीने जर न्यूजपेपर 15 मिनटं पोळी डब्यामध्ये भिजत ठेवला तर पोळी डब्यातील पूर्ण कुवट वास निघून जातो. खूप छान आणि सोपी पद्धत आहे, नक्की तुम्ही या पद्धतीचा वापर करून बघा. 15 मिनटानंतर डब्यातला पेपर जो आहे तो काढून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने न्यूजपेपर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, यामुळे फ्रीजचा देखील कुवट वास निघून जातो. आता हा पोळी डब्बा पूर्ण स्वच्छ झालेला आहे. टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुढची टिप्स आहे मिक्सर स्वच्छ करण्यासंदर्भातील. मिक्सर तर बाहेरून आपण कपडा मारून व्यवस्थित स्वच्छ करून घेत असतो, पण मिक्सरचा हा जो भाग असतो तो देखील खूप खराब होतो आणि अशा ठिकाणी हात देखील आपला जात नाही आणि त्या ठिकाणी मिक्सर खूप खराब होऊन जातो. पण मिक्सर अशा ठिकाणी स्वच्छ कसा करायचा तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 चमचा आणि एखादा खराब कपडा आपल्याला घ्यायचा आहे. काटा चमचा किंवा साधा चमचा देखील तुम्ही इथे वापरू शकता. चमच्याच्या मदतीने मिक्सरवर जे काही काने कोपरे असतात ते अगदी पटकन स्वच्छ होतात, आपला हात जात नाही. अशा ठिकाणी जर आपण चमच्याचा वापर जर करून मिक्सर जर स्वच्छ करून घेतला तर तुम्ही इथे बघू शकता मिक्सरवरचे हे जे काने कोपरे आहेत तर त्या ठिकाणी काटा चमचा आणि एखाद्या खराब कपड्याने जर आपण मिक्सर स्वच्छ केला तर सर्व बाजूंनी मिक्सर अगदी छान पद्धतीने स्वच्छ होऊन जातं. तुम्ही देखील चमच्याचा वापर करून मिक्सरवरचे जे काने कोपरे असतात ते पटकन स्वच्छ करून घेऊ शकता. अशा पद्धतीने मिक्सर मी पूर्ण व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे. मिक्सरवर जी काही घाण होती तुम्ही ते बघू शकता अगदी पटकन निघून जाते. तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने मिक्सर स्वच्छ करून बघा. तर आज दिलेल्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप्स आवडली किंवा तुम्ही कोणत्या टिप्सचा वापर तुमच्या घरामध्ये करता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही उपयोगाचा वाटला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून घ्या.